शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील 230 खेळाडू सहभागी झाले आहेत. महिला विभागातील स्पर्धेमध्ये इस्लामपूरच्या ऋतुजा पाटीलनं गडहिंग्लजच्या सुकन्या खामकरला फ्रंट सालतू डावावर चितपट करून प्रथम क्रमांक मिळवला. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या युवराज पाटील कुस्ती संकुलात शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेचं संयोजन गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या म ह शिंदे महाविद्यालयानं केलंय. कुस्ती स्पर्धेसाठी पुरुष फ्रीस्टाईल गटात 90 आणि ग्रीको रोमनसाठी 90 तर महिला फ्रीस्टाईलसाठी 50 अशा एकूण 230 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव मोळे, क्रीडा अधिकारी बालाजी बरवडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. स्पर्धेतील महिलांच्या कुस्ती फ्रीस्टाईल प्रकारात ऋतुजा मांढरे, ज्योती शिंदे, कोमल जाधव, श्रद्धा बेडे, विजया पोवार, अश्विनी निकम, अश्विनी यादव, शिवानी पाटील, वैष्णवी लाड, सौदामिनी माने, विजया पुजारी, गौरी पाटील, प्रेरणा गायकवाड, प्रणोती जाधव, शीतल पाटील, अंकिता फातले, मेघा चव्हाण, दिव्या कुंभार, स्मिता माळी, धनश्री पाटील, ऋतुजा शिंदे, ऋतुजा संगपाळ, प्रियांका दुबुले, ऋतुजा पाटील, सुकन्या खामकर, हर्षदा घोरके यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावलं.